नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, कोकणामध्ये शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आता आपला सण आलेला आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हा सर्वांना शिमगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि कोकणातील पहिला पालखी भेट सोहळा मित्रांनो आज असणार आहे। कुठे आहे? तर बरोबर कुळकेवाडीमध्ये मित्रांनो। तर चला मित्रांनो, डायरेक्टली आज आपण जाणार आहोत कुळकेवाडीमध्ये, कारण बऱ्याच अशा मित्रांनो पालख्या त्या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि कोकणातील हा पहिला मित्रांनो पालखी भेट सोहळा असणार आहे। तर आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे 5, आपल्याला जिथे पोहोचायचं आहे 6 वाजेपर्यंत, उरला 1 तास। जास्त वेळ नको मित्रांनो, थेट नदी तुम्हाला कुळकेवाडी। चला मित्रांनो, एकंदरीत जत्रेचा माहोल बघताय ना, एक नंबर आहे मित्रांनो। इकडे आपल्याला बघू शकता लाट देखील पाहायला मिळत आहे, तसंच आपले पारंपरिक ढोल वाजताना देखील मित्रांनो आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। तसंच या साईडला बघू शकता पालख्या देखील नाचायला आता सुरुवात झाली आहे। तसंच अजून बाकीच्या पालख्यांचे आगमन देखील आता थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो आजची जत्रा आहे ना जबरदस्त असणार आहे। तर चला आता बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या आपण बघूया। Oh!
केवळी व्यावसायिक तीर्थ देवस्थान ट्रस्टतर्फे आपल्या सरची स्वागत. आपला देवीचा यात्रा उत्सव हा माघ पौर्णिमेला चालू होतो. माघ पौर्णिमेला चालू झाल्यानंतर पहिल्या दिवशी आपली लाट तुटते, लाट तोडण्याचा कार्यक्रम असतो. आपण सर्व गावकरी मिळून जंगलामध्ये जातो, तिथे लाटेचा एक कार्यक्रम असतो, लाट तोडण्याचा कार्यक्रम असतो, विधिवत पूजा वगैरे होते आणि त्याच्यानंतर लाट तोडून ती वाजत गाजत या मंदिरामध्ये आणली जाते. आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी लाट दिसण्याचा आणि चढवण्याचा कार्यक्रम असतो. संपूर्ण गाव एकत्र गोळा होऊन लाट तासून गावातील सुतार मंडळी लाट तासून देते. त्याच्यानंतर संपूर्ण गाव मिळून आपण लाट लाटेच्या वरती गोळ्यावर देवीच्या गोळ्यावरती लाट चढवली जाते. ह्या दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम. तिसऱ्या दिवशी आपल्या यात्रेचा मोठा कार्यक्रम असतो. कान्हे गावातून एक पालखी आपल्याकडे येते, कालेश्री गाणीची पालखी येते. त्याच्यानंतर पिंपळीमधून आपली रामवरदायनीची पालखी येते, नागावेमधून सुकाईची पालखी येते आणि आमच्या या पालख्या वागजाई केदार वागजाईची पालखी येते. या सर्व पालख्यांचं आमच्या सीमेवर सर्व या बहिणींचं सर्व आपल्या स्वागत होतं आणि आपल्या लाटेच्या चोंड्याजवळ सगळ्या भेटींचा कार्यक्रम होतो. त्यानंतर पुन्हा वाजत गाजत या पालख्या आपल्या मंदिरामध्ये येतात. तिथे मांड भरण्याचा कार्यक्रम आपण साजरा करतो. मांड भरल्यानंतर गळ लावायचा कार्यक्रम असतो. इथून वाजत गाजत आपण लाटेजवळ जातो. तिथे गुरव आणि ते पुजारी वगैरे असतात, दौरी असतात, त्यांच्या सहाय्याने लाट फिरवण्याचा कार्यक्रम आपण करतो. लाट फिरवण्याचा कार्यक्रम घेऊन पुन्हा तो आपण वाजत गाजत या मंदिरामध्ये आपण पुन्हा येतो. आणि अशा तऱ्हेने हा रात्रभर त्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम तमाशा असतो. कबड्डीचे सामने 3 दिवस चालू असतात. कबड्डीच्या सामन्यांचे फायनल शेवटच्या दिवशी होते. त्यानंतर तमाशा होतो. तमाशा झाल्यानंतर आपला कार्यक्रम इथं संपतो आणि पालख्या आपापल्या ठिकाणी सकाळी निघून जातो.